मित्रांनो, सोमवारी कॉल घ्यायचा का पुट घ्यायचा, नक्की सगळेजण आता कन्फ्यूज असतील. अगदी असं वाटतंय की मार्केट पण संधीच्या प्रतीक्षेत आहे का, की काहीतरी गोष्ट येईल आणि त्याच्यामध्ये एक मोमेंटम क्रिएट होईल. पाहूया आजचं मार्केट काय होतं आणि पुढच्या वीकमध्ये आपल्याला कुठल्या साईडला प्लॅन करायचा, विचार करायचा आहे, ट्रेड कुठे बनू शकतो आणि कुठे ट्रेड बनणार नाही. अच्छा, सगळ्या गोष्टींचा आढावा मी तुम्हाला इथे देणार आहे. तत्पूर्वी पुढे जाण्याने सांगेल की टेलिग्रामला सबस्क्राईब करायचं आहे, कारण इथे मार्केटचे जे लेवल्स आणि अपडेट असतात ह्या व्हिडिओच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला तिथे रोजच्या रोज आणि काही ट्रेड्स पण देण्याचा प्रयत्न करत असतो. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. सगळ्यात आधी येतो मी थोड्या वीकली कॅन्डल्सवर निफ्टीच्या. यामध्ये आपण जर पाहायला गेलो मित्रांनो, तर ह्या वीकमध्ये थोडं करेक्शन मार्केटमध्ये दिसतोय. फक्त निफ्टीचा विचार करायला गेलो तर 17,624 क्लोजिंग आहे याच्यामध्ये. परंतु जर आपण विचार करायला गेलो तर आत्ताच्या कंडिशननुसार असं दिसतोय की पुढच्या वीकमध्ये थोडं सेलिंग प्रेशर क्रिएट होऊ शकतो. मग हे किती राहील सोमवारी पाहूया आपण थोडं लोअर टाइम फ्रेमला जाऊन. इथे मुद्दा म्हणून मी तुम्हाला एक ट्रेंड लाईन्स ड्रॉ करून दाखवतोय. इथे आपण 15 मिनिटाची कॅन्डल यूज करतो की जी मी ट्रेडिंगला स्वतः वापरतो, तुम्ही वापरू शकता तुमचं अनालिसिस करून. मित्रांनो, याच्यामध्ये एक गोष्ट जर तुम्ही ऑब्झर्व करायला गेले तर एक आकडा मी सारखा 3-4 दिवस झालं बंबाट करतोय, 1700 1700 1700. त्याच्या खाली तर तो जायला मागत नाहीये. 1750 नोट डाऊन करा. सोमवारसाठी थोडं 50 पॉईंट अजून खाली येतोय मी. 1750 जर तो सोमवारी ब्रेक करतोय तर तुम्हाला पुन्हा पुट साईडला चांगली रॅली मिळेल. आणि इनकेस जर तो 1770 ही लेवल ब्रेक करतोय तर तुम्हाला मोस्टली पुन्हा एक अप साईडला मोमेंट मिळेल. ओके, 1700 लक्ष ठेवा तेजी करायला, 1750 लक्षात ठेवा मंदी करायला, अर्थात पुट साईडचा विचार करायला. याच्या इन बिटवीन मोठे ट्रेड करायचे नाहीत, छोटे ट्रेड करू शकता एज पर तुमचे अनालिसिस. बँक निफ्टीमध्ये जाऊया. बँक निफ्टीमध्ये काय भेटेल आपल्याला? बँक निफ्टीचा जर विचार करायला गेलं तर एक छोटी डोजी बनवलेली आहे. याचा अर्थ थोडा ब्रेक लागलाय तेजीला जी मागच्या 3 वीकपासून क्रिएट झाली होती. याचा अर्थ पुढचा वीक थोडा डिसिजिव्ह राहू शकतो किंवा रेंगाळू पण शकतो ॲज पर कंडिशननुसार. परंतु सोमवारी ट्रेड कुठे बनवायचं चेक करूया आपण. याच्यामध्ये एक गोष्ट ऑब्झर्व करा, मी तुम्हाला एक छान ट्रेंडलाईन काढून दाखवतोय आत्ता, तुम्हाला समजावं म्हणून मी ड्रॉ करून ठेवलेत. याच्यामध्ये मला असं दिसतं याच्यामध्ये की 42,000 एक सायकोलॉजिकल सपोर्ट आहे सध्याच्या कंडिशनला बँक निफ्टीमध्ये. आणि जर तेजी करायची असेल तर 42,300 वरती गेल्यानंतर ना आपण कॉलचा विचार केलेला उत्तम राहील. आणि 42,200 ब्रेक केल्यानंतर ना पुटचा विचार केला तर उत्तम राहील. याच्या इन बिटवीन जर काही विचार करतोय, ट्रेड घेतोय, ट्रॅप होऊ शकतो, सावध रहा या लेवल्सला. ओके, याच्यानंतर आपण थोडं जाऊया फिन निफ्टीकडे. फिन निफ्टीचा जर आपण विचार करायला गेलो तर ही त्याची एक वीकली कॅन्डल आहे. इथे पण करेक्शन दिसतोय, थोडं सेलिंग क्रिएट झालेलं आहे या वीकमध्ये. 1853 आज थांबलेलं आहे. पुढच्या वीकचा जर विचार करायला गेलं तर मला डाऊनसाईड जास्त पॉसिबल वाटते. 1850 पर्यंत खाली येण्याची शक्यता आहे, ते 1800 पर्यंत. वरची साईड लिमिटेड आहे 18,980 किंवा 19,000 कॅप्चर करून चाला. ह्या लेवल्सवर तुम्हाला लक्ष ठेवायचे आणि याच्या इन बिटवीनच तुम्हाला ट्रेड करायचे. तर मित्रांनो, अशा प्रकारे होते निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टीचे ट्रेड. या व्यतिरिक्त तुम्हाला अशा गोष्टी इन डिटेलमध्ये शिकायच्या असते तर यूट्यूबची सगळी व्हिडिओ पाहून घ्या, सगळी इन डिटेल माहिती तुम्हाला इथे मिळायला मदत होईल. मित्रांनो, याच्यानंतर मी काही स्टॉक्सची चर्चा करणार आहे. सोमवार या स्टॉक्सवर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. काल जे स्टॉक्स दिले होते त्यापैकी विसाका आणि एबीबी या दोन मध्ये छान एंट्री मिळाली, दोन ऍक्टिव्ह नाही झाले, आपल्या दिलेल्या प्राइसच्या वर नाही गेल्यामुळे सोडून द्यायचेत अशा कंडिशन्सला. तुमच्यासाठी एक पहिला स्टॉक असेल वॉचलिस्टला, ओरिएंटल एरोमॅटिक्स लिमिटेड. ओके, ओरिएंटल एरोमॅटिक्स लिमिटेड मध्ये आम्हाला एक ब्रेकआउट दिसतो, 405 क्लोज झालेला आहे. 406 आपण विचार करू शकता तेजीचा तुमच्या प्रॉपर अनालिसिस लावून. यानंतर दोन नंबरचा स्टॉक असेल सोमवारसाठी तेजी करत आहात तर आरती इंडस्ट्रीज लिमिटेड. आरती इंडस्ट्रीज मध्ये आम्हाला 555 क्लोजिंग भेट वाटते की 560 वरती तुम्ही याच्यामध्ये पुन्हा अपसाईडचा विचार करायला हरकत नाहीये. त्याच्यामध्ये तुम्हाला चांगला एक मोमेंटम क्रिएट होऊ शकतो. याच्यानंतर इनकेस मार्केट कंडिशन डाऊन राहतीये आजच्या कंडिशन प्रमाणे तर तुम्हाला GMM फाउंडलर हा एक स्टॉक आहे, याच्यामध्ये आम्हाला सेलिंग दिसते. GMM फाउंडलर लिमिटेड हे कंपनीचं नाव आहे. डाऊनफॉल पॉसिबल आहे. 1474 लास्ट क्लोज झालेला आहे. 1472 खाली तुम्ही याच्यामध्ये डाऊन साईडचा विचार करायला हरकत नाहीये. यानंतर 4 नंबरचा स्टॉक असेल तुमच्यासाठी SBI लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड.
एसबीआई लाइफ मध्ये 1108 चं क्लोजिंग आहे, 1105 खाली आम्हाला असं वाटतंय की याच्यामध्ये चांगलं सेलिंग प्रेशर क्रिएट होईल, याच्यामध्ये आपल्याला डाऊनसाइड मुव्हमेंट पाहायला मिळू शकतो. तर अशा प्रकारे मित्रांनो होते हे चार स्टॉक्स तुमच्या स्टडीसाठी दिलेत मी, त्यांच्यावर काम करा. आणि तुम्हाला अशा प्रकारचे स्टॉक पाहिजे असतील आमच्याकडून डिमॅट ओपन करा, किंवा तुम्हाला सगळं स्वतः शिकायचंय इन डिटेलमध्ये, जसे मी लेवल्स देतो, मार्केट अपडेट देतो, जे स्टॉक्स देतो मित्रांनो 80-90% ॲक्युरेट्स येते आमचे, जे काही निफ्टी बँक निफ्टीचे ट्रेड्स आहेत ते. अवघड नाही आहे, तुम्ही पण करा आणि छोटे छोटे ट्रेड घ्या. यासाठी 88-280 नंबरला कॉल करा आणि आमच्या ऑनलाईन कोर्सेस किंवा वर्कशॉपविषयी माहिती करा. नंबर पुन्हा लक्षात ठेवा 88-280-90-90. थांबतोय ते मित्रांनो, पुन्हा भेटूया शनिवारी संध्याकाळी 6 वाजता एका आयटीच्या स्पेशल व्हिडिओसह. तुम्ही ज्या कमेंट केल्या होत्या त्याच्यावर आम्ही काहीतरी भांडणाट घेऊन येतोय तुमच्यासाठी, आवर्जून पहा. थँक्यू.